देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांचा वाटा मोठा असल्याचं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अर्थ आणि बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी केलं. दरवर्षी 15 सप्टेंबर दिन अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीनं सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती तसंच अभियंता दिनानिमित्त अभियंतांचा सत्कार बुधवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे हे होते. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अनिल मोटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जिल्हा परिषद सदस्य मदन दरडे, वसंतराव देशमुख, अंजना देवी पाटील, स्वाती कांबळे, पीडी कदम, डीएच कोळी आदी उपस्थित होते. दरम्यान विकासाच्या कामात अभियंत्यांचा खूप मोठा सहभाग राहिला असून अभियंत्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासंदर्भात आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी यावेळी बोलताना दिली. त्या जिल्हा परिषदमध्ये जर अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग व्यवस्थित नसेल तर ग्रामीण भाग सुधारणार कसा, याच्यावरती राज्यकर्त्यांनी जे आज राज्य करत आहे त्यांनी निश्चितपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मी एकच डिप्टी इंजिनियर आहे आपल्या आजच्या जिल्हा परिषदेला, ते पण आपण नाही तर सगळे चार जे आहे आणि जो यांच्या प्रमुखांचा विषय आहे साहेब तुमचे काय नियम थोडे बाजूला ठेवून पण लवकरात लवकर काय रिटायरमेंटच्या जवळ आलेले आहे त्यांना शेवटी शेवटी तर प्रमोशनचा आनंद घेता येईल तर त्याच्यासाठी अध्यक्ष तुम्ही स्वतः जातीने लक्ष घालून काही नियमांची अडचण येत असेल तरी सुद्धा मागं पुढे करतून कायदा आणि व्यवहाराची जागर घालून लवकरात लवकर ते काम मार्गी लावत अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो. या प्रसंगी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनीही अभियंत्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ज्या पद्धतीने आपण कामकाज करतो, ज्या क्षेत्रात आपण उत्तुंग बाहेर मारतो, हे क्षेत्र आहे शिक्षण, बांधकाम, दवाखाना, आरोग्य विभाग आणि सर्वात मोठं आपण ज्या रस्त्याने जातो येतो किंवा चालतो हा रस्त्याचा प्रश्न आहे. तुम्ही ज्या पद्धतीने काम केलं त्या पद्धतीने एखाद्या रस्त्याची क्वालिटी ठरवली जाते, ज्या पद्धतीने इमारतीचं काम केलं जातं, शाळेचं काम केलं जातं, तिथे विद्यार्थी घडले जातात. अभियंत्यांच्या या सत्कार समारंभास बांधकाम विभाग, जलसंधारण, लघुपाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा आदी विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.